नमस्कार, NH टेक्नो चैनल मध्ये आपलं स्वागत आहे। आपण आज शिकणार आहोत MM सेंटीमीटर इंच सूत फीट मीटर म्हणजे काय। अगदी सोप्या भाषेत तर आता जसं एक फूट म्हणजे किती इंच होतात, तर यासाठी प्रॅक्टिकली टेप वरती एक व्हिडिओ आपला आधी झालेला आहे, तो तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन लिंक ओपन करून बघू शकता। त्यामध्ये प्रॅक्टिकली सगळं सविस्तर समजून सांगितलेलं आहे। तर एक फीट म्हणजे 12 इंच होत असतात, तर एका फीटमध्ये किती येतात 12 इंच, आणि एका इंचमध्ये सूत किती येतात तर ते आपण एक एक्झाम्पलच्याद्वारे समजून घेऊ। तर एक इंचमध्ये सूत किती येतात त्यासाठी आता आपण एक्झाम्पलसाठी घेतलेलं, जसं 4 इंच आणि 5 इंच। आता 4 आणि 5 इंच हे म्हणजे काय, एक इंच डिस्टन्स आहे। याच्यामध्ये जर आपण इथं आता सेंटरला एक लाईन मारली तर याचे काय झाले, आता समान दोन भाग झाले, म्हणजे मग ही सेंटरची लाईन किती हाफ इंचची तयार झाली, म्हणजे ही लाईन कितीची तयार झाली, हाफ इंच म्हणणार आपण। आता ही किती झाली, हाफ इंचची लाईन तयार झाली। आता यामध्ये दोन डिव्हिजन पडले, आता यामध्ये पुन्हा एक डिव्हिजन, इथं एक लाईन ओढणार आपण, इथं एक छोटी लाईन ओढणार, म्हणजे आता हाफच्या मध्ये एक लाईन टाकल्यामुळे हा किती झाला, एक इंचाचा पहिला भाग, म्हणजे याला काय म्हणणार मग आपण, 1/4 इंच, हा झाला 1/4 इंच, हा झाला हाफ इंच, आणि इकडे किती होईल मग, हा होईल एक इंचाचा तिसरा भाग, म्हणजे हा होईल बघा 1/4, इथं झाला हाफ इंच, आणि इथं होईल मग हा 3/4। आलं लक्षात? आता याच्यामध्ये किती डिव्हिजन पडले, 1, 2, 3, 4। आता पुन्हा याच्यामध्ये अजून एक डिव्हिजन पडणार, इथं एक रेषा राहील, इथं राहील आणि इथं, म्हणजे आता यामध्ये डिव्हिजन झाले बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, म्हणजे हे 8 काय झाले आता, सूत, म्हणजे एका इंचामध्ये किती येतात मग, 8 सूत येतात। मग 8 सूत कसे, मग आता एक सूत कशाला म्हणणार आपण, तर एक सूत म्हणजे 1/8, हा झाला एक सूत 1/8। इथं दोन सूत झाले, म्हणजे याला आपण 2/8 नाही म्हणणार, तर याला 1/4 म्हटलं जातं। जसं आपल्याला हार्डवेअरच्या दुकानावर आपण गेलो, एखादं स्क्रू वगैरे घ्यायचा असेल, ते तिथं या स्वरूपात मागितलं जातं, 1/4, 3/4। त्याच्यानंतर इथं एक सूत झाला, इथं दोन सूत झाले, आता इथं तीन सूत, तीन सूतला काय म्हणणार मग आपण, याला म्हणणार आपण 3/8, याला म्हणणार आपण 3/8, हा झाला 3/8। त्याच्यानंतर इथं झाला हाफ इंच, आणि हाफ इंच नंतर मग इथं हाफ इंच, म्हणजे इथं टोटल आपले 4 सूत कम्प्लीट झाले, म्हणजे मग आपला आता इथं येईल 5वा सूत, म्हणजे याला म्हणणार आपण 5/8, हा झाला 5/8, म्हणजे 5 सूत। इथं 3/4 म्हणजे 6 सूत झाले, आणि इथं आता 7 सूत, म्हणजे याला 7/8 म्हणणार आपण, 7/8, आणि इथं 8 सूत, म्हणजे 1 इंच कम्प्लीट झाला। म्हणजे लक्षात आलं तुमच्या, आता 1 इंचामध्ये किती भाग राहतात मग, 8, त्याला म्हणणार आपण 8 सूत। आता ह्या सूतचं MM मध्ये कन्वर्ट कसं होत असतं, किंवा इंच MM मध्ये कन्वर्जन कसं होतं, यासाठी आपला पुढचा व्हिडिओ येणार आहे। त्यासाठी तुम्ही एकदा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळते। तर हे झालं इंचाचं। आता एक इंचमध्ये जसं एक फूटमध्ये 12 इंच येतात, तसं एक इंचमध्ये मग सेंटीमीटर किती येतात, तर एक इंचमध्ये सेंटीमीटर किती येतात तर 2.54 सेंटीमीटरचा एक इंच होत असतो। आणि एक सेंटीमीटरमध्ये
एमएम किती येतात, 1 सेंटीमीटर मध्ये येतात एमएम 10, म्हणजे 10 एमएम चा 1 सेंटीमीटर होतो. मग जसं 10 एमएम चा 1 सेंटीमीटर होतो, तर 1 मीटर, 1 मीटर मध्ये किती सेंटीमीटर येतात, 100 सेंटीमीटर. आणि 1 मीटर मध्ये एमएम किती येतील, मग जसं 10 एमएम चा 1 सेंटीमीटर होतो, तर 100 सेंटीमीटर मध्ये किती एमएम येतील, मग 1000, म्हणजे 1000 एमएम, म्हणजे 1000 एमएम जेव्हा कंप्लीट होतील तेव्हा काय होईल, मग 1 मीटर. म्हणजे एमएम मध्ये विचारलं तर आपण 1000 एमएम म्हणणार, आणि सेंटीमीटर मध्ये विचारलं तर 100 सेंटीमीटर म्हणणार. तसं 1 ऍड, म्हणजे 1 ऍड म्हणजे किती फूट होईल, मग 3 फूट. 3 फुटाचा 1 ऍड होत असतो. तर अशा प्रकारे तुम्हाला समजलं असेल, आणि यासाठी याच्यात अजून सविस्तर समजण्यासाठी, जसं इंचाचे एमएम कसे होतात हे समजण्यासाठी, आपला पुढील व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. नमस्कार, धन्यवाद.